नाझीम नझीमभाई पठाण यांच्याकडून तालुक्यातील नागरिक बंधू भगिनी व हितचिंतकांना दिवाळीनिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मिलन ट्रान्सपोर्ट राळेगाव. मोबाईल टॉवरच्या केबलसाठी राज्य मार्गालगत 5 फुटावरच खोदकाम करून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण करून ठेवला आहे. देगलूर उदगीर मार्गावर मुक्रमाबाद ते हाळणी रोडवर सध्या मोबाईल टॉवरचे काम सुरू असून ते केबल खोदकाम करून टाकण्यात येत आहे. देगलूर उदगीर मार्गावर मुक्रमाबाद ते हाळणी रस्त्यालगत सध्या मोबाईल टॉवरचे काम सुरू असून केबल खोदकाम करून टाकण्यात येत आहे. त्यासाठी मागील आठवडाभरापासून रस्त्यालगत खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत असून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत असून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. असे असले तरी संबंधित विभाग व मोबाईल कंपनीने मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळ करून ठेवला आहे. याचा कोणताही काही परिणाम होताना दिसत नाही. जर जीव गेला तर तो वाहनधारकांचा जाईल, प्रवाशांचा जाईल अशी काहीशी मानसिकता संबंधित विभाग व मोबाईल कंपनीची झाल्याची दिसते. 4 दिवसांपासून पाऊस असल्याने मुक्रमाबाद ते हाळणीपर्यंत वाहन चालवणे म्हणजे मृत्यूला स्वतःहून आमंत्रण दिल्यासारखे असून राज्यमार्गाच्या मध्यापासून किमान 40 फूट अंतरावर खोदकाम करून केबल टाकणे अपेक्षित असताना केवळ 5 ते 10 फूट अंतरावर खोदकाम करण्यात येत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र मूंग जुळून गप्प का असा संतप्त सवाल वाहनधारकांसह नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. मुक्रमाबाद मुखेड तालुका प्रतिनिधी यादव गायकवाड.